नमस्कार, श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आवळ्याचे दोन प्रकार बनवणार आहोत. एक आपल्याला आवळ्याचा मुरब्बा बनवायचा आहे आणि दुसरं आपल्याला आवळ्याची लुंजी कशी बनवायची ते बघायचं आहे. हा आवळ्याचा मुरब्बा मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. सर्वांना सहज बनवता येईल असा हा आवळ्याचा मुरब्बा आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा मुरब्बा बनवायचा. इथे तुम्ही बघू शकता, मस्त असा रसरशीत मुरब्बा झालेला आहे. आणि हा रसरशीत मुरब्बा कसा बनवायचा ते बघायचं आहे, तर चला करायला सुरुवात करूया. इथं मी 500 ग्रॅम आवळे घेतले आहेत. तर हे आवळे आमच्या शेतामधलेच आहेत, त्यामुळं थोडे छोटे आहेत. सध्या बाजारामध्ये पण भरपूर प्रमाणात आवळे आलेले आहेत, तर थंडीच्या दिवसात आवळे सेवन केलेलं खूप छान असतं. तर इथं मी पाणी ठेवलेलं आहे गॅसवर गरम करायला, आणि त्यामध्ये आपल्याला हे आवळे टाकायचे. हे आवळे आपल्याला जास्त उकळायचे नाही, थोडे उकळून घ्यायचे आहेत. थोडा याचा कलर बदलला की आपल्याला हे आवळे काढून घ्यायचे. जास्त याच्या आपल्याला फाकड्या होऊ द्यायच्या नाही, तर अगदी थोडं उकळायचं आहे याला. तर इथं तुम्ही बघू शकता, याचा थोडा कलर चेंज झालेला आहे आणि याची थोडी सालपट अशी वर आलेली आहेत. तर हे आता आपले आवळे शिजून झालेले आहेत. हे आवळे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. तर इथे अशी एखादी चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये हे आवळे काढायचे, म्हणजे याचं पूर्ण पाणी पण झरलं जातं आणि हे आवळे कोरडे पण होतात. तर हे आवळे थंड होऊ द्यायचे आहेत. तर मस्त असे आवळे थोडे दबत आहेत, तर अशा पद्धतीचे आवळे आपले मस्त असे तयार झाले आहे. तर इथं हे थंड करून घेतलेले आहेत आवळे, मस्त असे थंडे आणि कोरडे पण झालेले आहेत. ओले असले तर तुम्ही थोडे कापडाने पुसून घ्या. मी इथे एक काट्याचा चमचा घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला याला असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत, यामध्ये टोचून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण याला पूर्ण छिद्र पाडून घेऊया. असे छिद्र पाडून घेतल्यामुळं काय होतं, आपण जेव्हा पाक बनवतो आणि हे आवळे आपण पाकामध्ये टाकतो, त्यावेळेला यामध्ये मस्त असा पाक मुरते आणि आवळे मस्त रसरशीत होतात. आवळ्याला पूर्ण छिद्र पाडून झालेली आहेत. इथं मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तर इथे मी 500 ग्रॅम साखर घेतलेली आहे. जेवढे आवळे घेतले तेवढी साखर यामध्ये टाकायची आणि हे थोडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी साखर घेतलेली आहे, ती थोडी जाडी साखर आहे. तुम्ही यामध्ये बारीक करून पण साखर टाकू शकता. आपली साखर पातळ होण्याकरिता इथं मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे, किंवा साखरेला पाणी सुटेन इतकंच यामध्ये पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. जास्त पाणी टाकलं तर तुम्हाला जेव्हा पाक बनवायला ठेवतो त्यावेळेस जास्त वेळ लागू शकतो. तर इथे मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि ही साखर आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची आहे. तर अगदी मध्यम गॅस ठेवायचा, जास्त फुल गॅस ठेवायचा नाही, नाहीतर आपली साखर जळू शकते. तर याला पाणी सुटेपर्यंत मस्त असं मिक्स करून घेऊया. ही साखर थोडी जाडी आहे त्यामुळं याला थोडा वेळ लागत आहे, त्यामुळं मी इथं 2 चम्मच आणखी थोडं पाणी टाकत आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं. साखर खाली जळू द्यायची नाही, जळाली तर आपला कलर याचा लाल होतो. तर असं एकसारखं हलवत राहायचं आहे. तर इथे साखरेला मस्त असं पाणी सुटलेलं आहे. जसं जसं आपल्या साखरेला पाणी सुटतं तसं तसं हे आवळे पण मस्त असे यामध्ये पाणी सोडतात. तर हा पाक थोडा पातळ होतो, तर हे पाक आपल्याला आणखी थोडा घट्ट करायचा आहे. आणि यामध्ये आवळे आपले मस्त शिजवून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या आवळ्याचा कलर पण थोडासा बदललेला आहे आणि आवळे पण मस्त शिजत आलेले आहेत. यामध्ये आपल्याला टेस्ट येण्याकरिता वेलची पावडर टाकायची आहे. आणि इथे मी 1 चमचा काळं मीठ घेतलेला आहे. 1/2 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा काळं मीठ असं मी इथे टाकलेलं आहे. यामुळं आवळ्याची आणखीनच टेस्ट छान येते आणि खायला खूप चवदार लागतात. तर इथे बघू शकता आपले आवळे मस्त झालेले आहेत आणि याचा पाक पण आपला तयार झालेला आहे. पाक याचा जास्त घट्ट ठेवायचा नाही, नाहीतर थंड झाल्यावर याची साखरच तयार होईल. तर इथे आपल्याला बघायचं आहे, तर मी इथे एका प्लेटमध्ये पाक टाकून घेतलेला आहे आणि तो पाक मस्त असा एकाच जाग्यावर थांबला तर आपला हा पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता असं बोटाला लावून बघायचं आणि थोडासा असा तार आला की समजून जायचं आपला पाक पण तयार झालेला आहे. तर हा पाक थंड झाल्यावर असा जास्त घट्ट होणार नाही, तर हा आपला पाक अगदी व्यवस्थित झालेला आहे.
आणि आवळे पण आपले मस्त यामध्ये शिजले आहेत आणि कलर पण छान आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा आपला आवळा मुरब्बा तयार झालेला आहे, अगदी रसरशीत आणि कमी वेळेत आणि सहज, कोणालाही जमेन इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे आवळ्याचा मुरब्बा बनवलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा रसरशीत झालेला आहे आणि खूप आतमध्ये पण आपला हा रस मुरलेला आहे। तुम्ही बघू शकता आतमधल्या पण रेषा याच्या दिसत आहेत। तर हा आपला आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे। दुसरी आपण आवळ्याची लुंजी कशी करायची ते बघणार आहोत। ही पण आवळ्याची लुंजी खायला खूप मस्त लागते। हे आवळ्याची लुंजी तुम्ही मुलांना चपातीबरोबर, पराठ्याबरोबर खायला देऊ शकता किंवा ब्रेड पाव यामध्ये पण तुम्ही ही लुंजी देऊ शकता। तर मुलं खूप आवडीने खातील अशी लुंजी आहे। तुम्ही ही अशी लुंजी बनवली तर 2 चपात्या जास्त खाऊ शकता अशी लुंजी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 500 ग्रॅम आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तर इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे आवळे टाकायचे आहेत। इथे मी पूर्ण आवळे यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे आवळे आपल्याला मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत। यावर आपल्याला अगदी 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे। तर 2 मिनटं झालेली आहेत, आपले आवळे पण मस्त असे वाफवून झालेले आहेत। हे आवळे थोडे आपले जास्त वाफळून घ्यायचे। तर इथे बघू शकता असे मस्त नरम झालेले आहेत आणि हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तर अशा आपण चाळणीमध्ये हे आवळे काढून घेऊ, म्हणजे यामधलं पाणी झरल्या जातं असं चाळणीमध्ये काढून घेतल्यावर। आणि हे आवळे थंड होऊ द्यायचे। तर इथं पूर्ण आवळे थंड झालेले आहेत आणि याच्या आपण पूर्ण ह्या कळ्या काढून घेऊया। यामधलं बी आपल्याला बाजूला काढायचं आहे। तर अशा आपण पूर्ण याच्या कळ्या काढून घेऊया। तर मस्त आपले आवळे शिजले आहेत आणि नरम झालेले आहेत। इथे मी बिया वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या पाकळ्या पण अशा मस्त आपल्या इथे पूर्ण काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अगदी नरम झालेले आहेत। ह्या आपण फोडणी देऊन घेऊया। तर इथं मी अगदी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या आवळ्याच्या पाकळ्या सगळ्या टाकून द्यायच्या आणि थोडं याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण 1/2 किलो म्हणजेच 500 ग्रॅम आपण आवळे घेतले तर मी इथे 500 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। गूळ थोडा किसून घ्यायचा म्हणजे लवकर याला पाणी सुटतं, किंवा गूळ चिरून घ्यायचा। तर इथे मी गूळ मस्त असा चिरून घेतलेला आहे आणि याला थोडं पाणी सुटेपर्यंत हलवायचं आहे। यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, मीठ लवकर घालायचं म्हणजे याला पाणी सुटतं। बघू शकता इथे सर्वात आधी मीठ घातल्यावर याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे गुळाला आणि हे मस्त असं पातळ पण झालेलं आहे। यामध्ये मी इथे 2 ते 3 इंच असं बारीक तुकडे करून अद्रक घेतलेली आहे, 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे। तुम्हाला गरम मसाला यामध्ये टाकायचा नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता। इथं मी पेंड खजूर घेतलेले आहेत। तर हे आपल्याला बिया काढून मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत, हे यामध्ये टाकायचे। असेल तर टाका, नसेल तर नाही टाकले तरी काही हरकत नाही, पण याची टेस्ट खूप छान येते। तर इथं मी 1 चमचा काळे मिरे पूड पावडर घेतलेली आहे, तर 5 ते 6 मिऱ्याची पावडर आहे, तर ती यामध्ये टाकायची म्हणजे टेस्ट याला आणखीनच छान येते। तर तुम्ही इथे बघू शकता मस्तसं याला पाणी सुटलेलं आहे। या लुंजीला आपल्याला गोड आंबट तिखट असं बनवायचं आहे। तर इथे मी 2 लिंबूचा रस काढून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा। 1 चमचा हळद यामध्ये टाकायची म्हणजे कलर आणखीनच छान येतो। इथे तुम्ही बघू शकता लुंजीचा कलर खूप मस्त दिसत आहे आणि ही लुंजी आपली होत आलेली आहे। तर यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी आपल्याला इथे तिखट घालायचं आहे। तर इथं मी 1 चमचा यामध्ये तिखट घातलेला आहे। तुम्हाला ही लुंजी लहान मुलांकरिता बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये तिखट नाही टाकलं तरी चालतं। इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि ही लुंजी आपली तयार झालेली आहे। आणि ही लुंजी थंड झाल्यावर तुम्ही भरणीत भरून ठेवू शकता, तर एखाद्या काचेच्या भरणीमध्ये ठेवायची, म्हणजे ही वर्षभर टिकते। तुम्ही ही लुंजी मुलांना शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकता, पराठ्यामध्ये पुरीसोबत तुम्ही खाऊ शकता।
तर अशा ह्या आपल्या दोन्ही रेसिपी अतिशय पौष्टिक झालेल्या आहेत आणि अशाच तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मुलं खूप आवडीने खातील. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.